नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी यांच्या माध्यमातून लोहोप दांडवाडी येथील आदिवासी महिला वर्गाला शिवण क्लासेसचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यासाठी 4 शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत। पुढील 3 महिन्यांच्या कालावधीत हा शिकवणी वर्ग असणार आहे। त्यासाठी एक प्रशिक्षक नेमण्यात आला आहे। या प्रशिक्षणानंतर महिलांना सहज रोजगार उपलब्ध होईल, स्वतःच्या संसाराला हातभार लावण्यास यामुळे मदत होईल आणि त्यांच्यातली क्षमताही वाढेल, असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। रायगड जिल्ह्यातल्या थळ आणि नवगाव येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवांच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांबाबत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेतली। या भेटीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच येथील मच्छीमारांना न्याय मिळेल असा विश्वास आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे। हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाड येथे 8 एप्रिलला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घरगुती गॅस सुरक्षा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाअंतर्गत सूर्या गॅस सुरक्षा कंपनीतर्फे ट्रेनर विलास शिरवाळे शिवाजी बाबर यांनी घरगुती गॅस वापरताना कोणती काळजी घ्यावी याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवले। घरगुती गॅस वापरताना आपल्याकडून होणाऱ्या चुका आणि दुर्लक्ष यामुळे संभावणाऱ्या अपघातांबद्दल माहिती देऊन ते अपघात कसे टाळता येतील यावर मार्गदर्शन केलं। पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजुरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजिटल MRI आणि तोशिबा कॅनॉन 32 स्लाइस CT स्कॅन मशीन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। रविवारपासून जनतेच्या सेवेसाठी त्या उपलब्ध होणार आहेत अशी माहिती गांधी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर प्रमोद गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मशीनचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुका आदिवासी मोर्चाचे तालुका अध्यक्ष म्हणून माथेरानचे माजी नगरसेवक संदीप कदम यांची निवड करण्यात आली आहे। नेरळ येथे झालेल्या भाजप तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। नवीन पनवेलमध्ये अनियमितपणे तसेच कमी दाबाने आणि खंडित पाणी पुरवठा होत आहे। याबाबत वारंवार सिडकोकडे तक्रार करूनही आतापर्यंत यावर मार्ग काढण्यात आलेला नाहीये। त्यावर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सिडकोकडून दिली जातात, त्यामुळे आता पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे OBC मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सिडकोला 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मडका फोड आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। भारतीय जनता पक्षाच्या OBC मोर्चाचे उपाध्यक्ष आणि पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त 10 ते 16 एप्रिलपर्यंत मोफत कायदेशीर सल्ला सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे ॲडव्होकेट किशोर धाकड यांनी सांगितले। समाजात कोणावरही कोणत्याही घटकाकडून वर्गाकडून अन्याय अथवा अत्याचार फसवणूक झाली असेल त्यांनी या मोफत कायदेशीर सल्ल्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जागतिक स्वमग्नता जागृती दिनाच्या निमित्ताने स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आले। पनवेल महापालिका, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि शने ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। तज्ज्ञांनी या मुलांची तपासणी करून पालकांना मार्गदर्शन केले आणि 25 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन संकटात, शने ऑटिझम रिसोर्स सेंटरचे पांडुरंग आलुरकर, डॉक्टर ज्योती गुरव उपस्थित होते। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय गुन्हे सभा नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात पार पडली। यावेळी रायगड पोलीस दलाचा उत्कृष्ट पोलीस घटक म्हणून सन्मान करण्यात आला। रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पारितोषिक आणि प्रमाणपत्र स्वीकारले। यावेळी पोलीस राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ,
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते उपस्थित होते. मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी 10:00 दरम्यान मोटरसायकल स्वाराचा गंभीर अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पनवेल येथील केळवणे भागात राहणारे तुषार भगवान पाटील हे लोणावळ्यातील आई एकविरा देवीचं दर्शन घेऊन मोटरसायकलने पनवेलकडे परतत होते. खंडाळा घाटात शिंक्रोबा मंदिराजवळ त्यांच्या मोटरसायकलला गंभीर अपघात झाला. त्यांना खोपोलीतील नगर परिषद रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना MGM कामोठे पनवेल येथे नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. खोपोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून कोरोना काळात आयोजित केलेल्या रक्त आणि प्लाझ्मा दान शिबिराचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी गौरव केला. राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह तसेच पदक देऊन CKT महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले. मुरुड तालुक्यात भाजपची पहिली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या मिठेखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवन सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी नवनिर्वाचित उपसरपंच जीवन सुतार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करून GIS प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत. पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता गावठाणातील मिळकतींना चुना मार्किंग करण्याच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. सोमवारपासून कर्नाळा गावापासून ड्रोनद्वारे गावठाणाचे सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या समूहाच्या प्रती असलेल्या ध्येय धोरण आणि राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेवरून मतदारसंघात बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. विविध समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन त्यांना प्रतिनिधित्व देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली. IPL मध्ये शुक्रवारी झालेल्या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला. गुजरातच्या या विजयात शुभमन गिलने झंझावाती अर्धशतकी खेळी केल्यानंतर सरतेशेवटी राहुल तेवतियाने अखेरच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. IPLच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध लढले. मुंबईतील बेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबने 20 षटकांमध्ये 9 बाद 189 धावा केल्या. यानंतर गुजरातने 4 गडी गमावून सामना जिंकला.